घुगुस चंद्रपूर रोडवरील बिकानेर राजश्री मिष्ठान भंडार हे दुकान मागील 4 महिन्यांपासून एक्सपायर झालेले अमूल मोती दूध विक्री करीत असताना BRSP चे शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांनी रंगेहात पकडले. या बिकानेर राजश्री मिष्ठान भंडार दुकान मालक मागील 4 महिन्यांपासून घुगुसवासियांना एक्सपायर झालेले अमूल मोती दूध विक्री करीत आहेत. हे अमूल मोती दूध एक ब्रँड आहे. या अमूल मोती दुधाची मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात होत असते. बिकानेर मिष्ठान भंडार हे मागील 4 महिन्यांपासून घुगुसवासियांच्या आरोग्याशी खेळत आहे असा प्रश्न बहुजन रिपब्लिकन सोशालिस्टचे घुगुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांनी केला आहे. राजश्री बिकानेर मिठाई भंडार इथे यांनी काल नाही का अमूल दूध हे पाकिट घेतले आहे. या पाकिटामध्ये याची एक्सपायर डेट जाऊन 7 महिने झालेले आहे आणि यांनी हे काल बी आज बी हे दूध पॅकेट घ्यायला आलो होतं तरी पण ह्याच पॅकेट आज आम्हाला दिलं आहे. याच्यामध्ये नवीन माल नाही, पुराणाच माल जे 7 महिन्यापासून चालू होतं करत आहे. लोक अमोल दूध एक ब्रँड कंपनी आहे म्हणून नाही का लोक काय करतात का अमोल दूध वापरणार करतात. पण याच्यासाठी यांनी काय करतात त्याचे हे आता हे दुकानवाले मिठाईवाले हे लोकांचा विश्वास व त्यांच्यावर याच्या विश्वासाचा घात करत आहे आणि त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी.